अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी भारती, भारतीज लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आहे। बघा, आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला आर्थिक संकटांचा सामना हा करावाच लागतो, कमी जास्त प्रमाणात का होईना। आर्थिक संकट, कर्जबाजारीपणा, पैशांची चणचण भासणे, किंवा आपण जे कष्ट करतो आहे त्या कष्टाला यश न येणे, किंवा आपण जी मेहनत करतो आहे जेवढी जास्त मेहनत करतो आहे तेवढं आपल्याला फळ न मिळणे, या सर्व समस्यांचा सामना प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये करावा लागत असतो। तुमची, माझी, आपली सर्वांची इच्छा असते की लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये अखंड निवास करावा, तसेच आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते। तर या व्हिडिओमध्ये मी आपल्याला अशीच एक अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा सांगणार आहे। ही सेवा अत्यंत साधी आणि सोपी आहे। ही सेवा करण्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे खर्च करण्याची गरज नाही। अर्थात काय, तर तुम्हाला कोणतीही वस्तू या सेवेसाठी लागणार नाही, किंवा तुम्हाला काहीही आणायचं नाही आहे बाहेरून, पैसे खर्च करायचे नाही, फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे। तो सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं एवढाच वेळ तुम्हाला दररोज द्यायचा आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशीपर्यंत म्हणजे आजपासून, तुम्ही जेव्हाही हा व्हिडिओ बघाल, आज बघाल, उद्या बघाल, तर तेव्हापासून तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशीपर्यंत ही सेवा अत्यंत मनोभावे आणि श्रद्धेने करायची आहे। या सेवेचा अर्थातच तुम्हाला खूप चांगला असा फायदा नक्कीच होईल। तर बघा, ही जी सेवा आहे ती कुलस्त्रीने जर केली तर अतिउत्तम। बघा, आपली कुलदेवी ही माता लक्ष्मीचंच रूप असते, त्यामुळे मी तुम्हाला ही जी सेवा सांगणार आहे ती जर कुलस्त्रीने म्हणजे सवाष्णीने केली तर अतिउत्तम। आणि तुम्हाला जर या दिवसांमध्ये काही अडचण असतील, मानसिक धर्म असेल, तर अशा वेळेस तुम्ही आपल्या घरातील मुलांमुलींकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून ही सेवा करून घेऊ शकता। ही अत्यंत साधी, सोपी पण खूप प्रभावशाली अशी सेवा आहे, सर्वांनी नक्की करावी। या सेवेचं तुम्हाला अगदी 1 ते 1.5 महिन्यामध्येच खात्रीशीर तुम्हाला या सेवेचा अनुभव नक्की आणि नक्की येईल। कारण ही सेवा मी ज्ञानदान भाग 1 या ग्रंथामधून सांगत आहे, म्हणजे आणि ही जी सेवा आहे ती तुम्हाला संध्याकाळच्या नंतर करायची आहे, म्हणजे संध्याकाळी 6 वाजेच्या नंतर। तुम्ही 8-9 वाजता किंवा 9:30 वाजता ही सेवा केली तरीसुद्धा चालू शकतो। हा जो रात्रीचा टाईम आहे तो सर्व स्त्रियांसाठी म्हणजे असा फ्री टाईम आपण ज्याला म्हणू शकतो असा असू शकतो, कारण यावेळेस जेवणं वगैरे आपलं सगळं रात्रीचं काम आवरलेलं असतं, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला या वेळेमध्ये जवळपास वेळ मिळतोच मिळतो। त्यामुळे या वेळेमध्ये ही सेवा तुम्ही नक्की करून बघा। बघा, सेवा तुम्हाला काय करायची आहे, तर तुम्हाला दररोज रात्री लक्ष्मी कवच वाचायचं आहे। लक्ष्मी कवच अर्थात एक प्रकारचं आर्थिक संरक्षणच असतं, ते आपल्या संपूर्ण परिवारावर असतं। त्यामुळे या सेवेमध्ये जर स्त्रियांनी भाग घेतला तर ही सेवा लवकर फलद्रूप होत असते। बघा, लक्ष्मीला कमला, धनलक्ष्मी, गजलक्ष्मी, सिद्धलक्ष्मी असे अनेक नावं आहेत, आणि ही सेवा जर तुम्ही दररोज केली तर तुम्हाला अगदी 1 ते 1.5 महिन्यांमध्ये या सेवेचा अनुभव नक्कीच येईल। बघा, या सेवेची फलप्राप्ती ही आपली इच्छाशक्ती, परत आपल्या उपासनेची तीव्रता आणि आपला विश्वास किती आहे यावर डिपेंड करते। त्यामुळे संपूर्ण विश्वासाने ही सेवा आपल्याला करायची आहे। तर बघा, हे जे लक्ष्मी कवच आहे ते तुम्ही नेटवर सर्च करा, तिथे तुम्हाला मिळून जाईल, किंवा मी तुम्हाला आता वाचून दाखवते आहे। ते लक्ष्मी कवच वाचण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, ती आता मी तुम्हाला सांगते। बघा, हे कवच वाचण्याच्या अगोदर तुम्हाला कमीत कमी 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। मी तर सांगेल की 11 माळा जर तुम्हाला शक्य झाला तर 11 माळी जप तुम्ही नक्की करा, पण 11 माळी नाही शक्य झाला तर 1 माळ तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। त्याच्यानंतर तुम्हाला श्रीम या मंत्राचा 5 माळा जप करायचा आहे। श्रीम 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 अशा प्रकारे तुम्हाला 5 माळी जप श्रीम या मंत्राचा करायचा आहे। त्यानंतर 1 माळ जप तुम्हाला कमलात्मक मंत्राचा करायचा आहे। बघा, कमलात्मक मंत्र हा आपला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहेच। बघा, कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। हा मंत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, त्या मंत्राची तुम्हाला 1 माळ जप करायची आहे। त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी कवच वाचायचं आहे, तर लक्ष्मी कवच 1 आणि लक्ष्मी कवच क्रमांक 2 अशा प्रकारचे ते 2 कवच आहे। त्यानंतर सिद्धलक्ष्मी स्तोत्र आहे, हे तुम्हाला वाचायचं आहे। वाचण्यासाठी फक्त तुम्हाला 10 ते 15 मिनटं एवढंच वेळ लागेल, आणि तुम्ही जर दररोज वाचत गेले तर प्रॅक्टिस होऊन तुम्ही ते अगदी 6 ते 7 मिनटांमध्ये हे कवचाचं पूर्ण समजा वाचन तुम्ही करू शकता। आणि हे कवच वाचन झाल्याच्या नंतर एक विशेष मंत्र म्हणून तुम्हाला देवी लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे। ही सेवा तुम्हाला आपल्या देवघरासमोर बसून करायची आहे। आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो तर असतोच, अगोदर माता लक्ष्मीच्या फोटोला हळदी, कुंकू आणि अक्षता अर्पण कराव्या, नंतर या सर्व सेवेला तुम्हाला सुरुवात ही करायची असते। आता मी तुम्हाला लक्ष्मी कवच वाचून दाखवणार आहे। बघा, ही जी सेवा मी सांगितली ज्ञानदान भाग 1 या ग्रंथामधील आहे, त्यामुळे ही सेवा खात्रीशीर आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आर्थिक प्रगतीसाठी। ही सेवा तुम्ही नक्की करून बघा। बघा, सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे, त्यानंतर श्रीम या मंत्राचा 5 माळी जप करायचा आहे,
त्यानंतर कमलात्मक मंत्राचा जप तुम्हाला एक माळ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे, लक्ष्मी कवच इथून तुम्हाला वाचायला सुरुवात करायची आहे. मी तुम्हाला एकदा वाचून दाखवते. लक्ष्मी कवच अस्य श्री ऐश्वर्यप्रद लक्ष्मी कवचस्य ब्रह्मा ऋषी पंक्तिश्छंद श्री पद्मालया देवता सिद्धेश्वर्य जय प्राप्तर्थे विनियोग मस्तकं पातु मे पद्मा कंठं पातु हरिप्रिया नासिका पातु मे लक्ष्मी कमला पातु लोचनम केशान केशव कांताश्च कपालम कमलालया जगत प्रसुरगंड युग्मम स्कंदम संपत प्रदा सदा ओम श्री कमलवासिन्ये स्वाहा पृष्ठम सदावतु ओम श्रीं पद्मालयाये स्वाहा वक्षा सदावतु पातु श्रीमर्म कंकालम बाहुम युग्मम ते नमः ओम रीम श्रीम लक्ष्मे नमः पादो पातु मे सततम चिरम ओम रीम श्रीम नमः पद्माये स्वाहा पातु नितंबकम ओम श्रीम महालक्ष्मे स्वाहा सर्वांग पातु मे सदा ओम रीम श्रीम महालक्ष्मे स्वाहा मा पातु सर्वदा. लक्ष्मी कवच क्रमांक 2 लक्ष्मीर्मे जागृतः पातु कमला पातु पृष्ठतः नारायणी शीर्षदयशे सर्वांगी श्री स्वरूपिणी रामपत्नी प्रत्यंगेतु सदावतु रमेश्वरी विशालाक्षी योगमाया कौमारी चक्रिनी तथा जयदात्री धनदात्री पाशा क्षमालिनी शुभा हरिप्रिया हरिरामा जयंकारी महोदरी कृष्णपरायणा देवी श्रीकृष्ण मनमोहिनी जयंकरी महारौद्री सिद्धिदात्री शुभंकरी सुखदा मोक्षदा देवी चित्रकूट निवासिनी भयम हरित सदा पायाद भवबंधा द्वी मोचयेत. आता आहे सिद्धलक्ष्मी स्तोत्र. सिद्धलक्ष्मी स्तोत्र ओम अस्य श्री सिद्धलक्ष्मी स्तोत्र मंत्रस्य हिरण्यगर्भ ऋषी अनुष्टुप छंद श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवता श्रीं बीजम रीं शक्ति क्लीं कीलकम मम सर्व क्लेश पीडा परिहारार्थ सर्व दुःख दरिद्र नाशनार्थ सर्व कार्य सिद्धार्थच श्री सिद्धलक्ष्मी स्तोत्र पाठे विनियोग अथ ज्ञानम ब्राह्मीच वैष्णवी भद्रा षडभुंजाज चतुर्मुखी त्रिनेत्रा खड्ग त्रिशूल पद्मचक्र गदाधरम पीतांबर धरादेवी नानालंकार भूषितम तेजम पुंजधरी श्रेष्ठाध्याये द्वालकुमारिकम स्तोत्रम ओंकार लक्ष्मी रूपम तु विष्णु हृदयमव्ययम विष्णुमानंदमव्यक्तम रिंकार बीज रूपिणी क्लीं अमृतानंदिनी भद्रां सदात्यानंददायिनी श्रीं दैत्यशमणी शक्तिं मालिनी शत्रुमर्दिनी तेजः प्रकाशिनी देवी वरदां शुभकारिणी ब्राह्मी स वैष्णवी रौद्री कालिका रूप शोभिनी अकारे लक्ष्मी रूपम तु उकारे विष्णुमव्ययम मकारः पुरुषो व्यक्तो देवी प्रणम उच्यते सूर्यकोटि प्रतिकाशम चंद्रकोटि समप्रभम तन्मध्ये निरकम सूक्ष्मम ब्रह्मरूपम व्यवस्थितम ओंकारम परमानंदम सदैव सुख सुंदरीम सिद्धलक्ष्मी मोक्षलक्ष्मी आद्यलक्ष्मी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते प्रथम त्र्यंबका गौरी द्वितीयं वैष्णवी तथा तृतीयं कमला प्रोक्ता चतुर्थ सुंदरी तथा पंचमं विष्णुशक्तिश्च षष्ठकात्यायिनी तथा वाराही सप्तमं चैव यष्टतम हरिवल्लभा नवमं खड्गिनी प्रोक्ता दशमं चैव देविका एकादश सिद्धलक्ष्मी द्वादश हंसवाहिनी. हे आहे सिद्धलक्ष्मी स्तोत्र आणि लक्ष्मी कवच याचं तुम्हाला पठन करायचं आहे. त्यानंतर एक विशेष मंत्र आहे, तो मंत्र म्हणून तुम्हाला माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे. तो मंत्र आहे त्रैलोक्य पूजिते देवी कमले विष्णुवल्लभे यथा तोमचला कृष्णे तथा भव मयी स्थिरा कमला चंचला लक्ष्मीश्चला भूतिर हरिप्रिया पद्मा पद्मलया समगुच्चे श्री पद्मधारिणी. हा मंत्र म्हणून तुम्हाला माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे. बघा हे स्तोत्र मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही गुगल सर्च करू शकता, तिथे तुम्हाला मिळालं तर तुम्ही त्याची प्रिंट काढून हे वाचू शकता. तिथे जर नाही मिळालं तर तुम्ही मी जे सांगितलेलं आहे मी तुम्हाला हळूहळूच वाचून दाखवलेलं आहे त्यासाठीच की तुम्ही जेणेकरून हे लिहून घेऊ शकता. तर बघा ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा आपल्याला करायची आहे. मी सेवा परत सांगते. आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे, त्यानंतर श्रीम या मंत्राचा 5 माळी जप करायचा आहे, एक माळ कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे आणि लक्ष्मी कवच हे आपल्याला वाचायचं आहे आणि सिद्धलक्ष्मी स्तोत्र आहे ते सुद्धा वाचायचं आहे. आणि तो जो मंत्र मी शेवटचा सांगितलेला आहे अत्यंत तो मंत्र म्हणून तुम्हाला माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे. आणि तुमची जीही अडचण आहे, तुम्हाला ज्याही आर्थिक समस्या आहेत त्याविषयी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा, अर्थातच तुम्हाला या सेवेचा खूप चांगला असा अनुभव येईल.
तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आपण पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन डिशासोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.